चिकोडी येथे चारचाकी वाहन व चिकोडी विभागातील रायबाग डेपोमधील KA23F1111 बसमध्ये धडक झाली असून या झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला होता. त्या तिघांपैकी एका मृत व्यक्तीच्या पत्नीने अपघाताबद्दल पोलिसात तक्रार दाखल करून परिहार देण्याची मागणी केली होती. त्या मृत व्यक्तीचे नाव अप्पासाहेब चौगुले असे असून त्याची पत्नी अश्विनी चौगुले यांनी 15 लाख रुपयांच्या परिहाराची मागणी केली होती. मात्र अजूनही परिहार न दिल्याने 7व्या न्यायालयाने KA23F1111 क्रमांक बस जप्त करण्याचा आदेश दिला व न्यायालयाच्या आदेशानुसार सदर बस जप्त करण्यात आली आहे. ज्यावेळी न्यायालयात सुनावणी सुरू होती त्यावेळी अश्विनी चौगुले यांच्या बाजूने ॲडव्होकेट बी अमाते केस लढत होते. या सुनावणीवेळी दिलीप पाश्चापुरे सह अन्य उपस्थित होते.